आज अपन मोस्ट इम्पॉर्टंट थ्योरम शिकणार आहोत। थ्योरम प्रूव दैट इंटीग्रल स्क्वेर रूट एक्स स्क्वेर प्लस ए स्क्वेर डीएक्स इक्वल टू एक्स बाय टू स्क्वेर रूट एक्स स्क्वेर प्लस ए स्क्वेर प्लस ए स्क्वेर बाय टू लॉग ऑफ मॉड एक्स प्लस स्क्वेर रूट एक्स स्क्वेर प्लस ए स्क्वेर प्लस सी। यावर इम्पॉर्टंट मार्क करायचं प्रूफ। नाउ लेट आय इक्वल टू स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर याला आपण आय डिनोट करू आणि इक्वेशन नंबर वन म्हणतो। आय इज इक्वल टू इंटीग्रल एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर याला आपण वनने मल्टीप्लाय करू इंटिग्रेशन बाय फाय यूज करण्या करता याला फर्स्ट फंक्शन म्हणून याला सेकंड म्हणतात। बाय इंटिग्रेशन बाय पार्ट फर्स्ट फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू वनचे इंटिग्रल वन डी एक्स मायनस इंटिग्रल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटिग्रल ऑफ सेकंड इंटू डी एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर वैनुच्या इंटिग्रल ऑफ वन इज एक्स मायनस इंटिग्रल डेरिव्हेटिव्ह काढणार आपला स्क्वेअर रूट मध्ये फंक्शनची तर बेसिक फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूटचा वन अपॉन टू स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर। एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मुळे कंपोजिट फंक्शन झालं तर एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येणार ट्वाईस एक्स आणि ए स्क्वेअर इज कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज झिरो इंटू या वनचं इंटिग्रल येईल एक्स डी एक्स टू टू कॅन्सल एक्स स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस इंटिग्रल एक्स इंटू एक्स हा न्यूमरेटरमध्ये एक्स स्क्वेअर आला अपॉन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स दॅट इज एक्स स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस आता डिनॉमिनेटरमध्ये जितकं आहे तेवढी ॲडजस्टमेंट करू की आपण एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर विल गेट कॅन्सल इथून डिनॉमिनेटर सेपरेट करणार एक्स स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस इंटिग्रल एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आता हे कशासारखं आहे स्क्वेअर रूट एक्स अपॉन एक्स डिस्कंटिन्युअस आहे स्क्वेअर रूट एक्स इंटू स्क्वेअर रूट एक्स अपॉन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर रूट एक्स इंटू स्क्वेअर रूट एक्स एक्स स्क्वेअर एक त्यामधला कॅन्सल झाला म्हणजे येणार ते स्क्वेअर रूट एक्स तर इथे येईल स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि हा मायनस ए स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स दुनियाला आपण इंटिग्रल सेपरेट करू इथे एक्स स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस इंटिग्रल एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस ए स्क्वेअर इज कॉन्स्टंट टेक आउट कॉमन इंटिग्रल वन अपॉन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स या साईडला आय आहे आय इक्वल टू एक्स स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स ही व्हॅल्यू आहे आय ची इक्वेशन वनने प्लस ए स्क्वेअर इंटिग्रल वन अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आपण प्रूव्ह केला आहे लॉग ऑफ मॉड एक्स प्लस स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर सगळे इंटिग्रेशन निघाले म्हणून एक कॉस्ट ऑफ इंटिग्रेशन हा आय इकडे गुणल्या म्हणजे हा ट्वाईस आय एक्स स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर लॉग ऑफ मॉड एक्स प्लस स्क्वेअर रूट
x square plus a square plus c1. पूर्ण इक्वेशन ला दोन ने भागून टाका आणि i ची व्हॅल्यू ठेवा. इंटीग्रल i ने आहे स्क्वेअर रूट x square plus a square dx equal to याला दोन ने भागू x by 2 स्क्वेअर रूट x square plus a square याला दोन ने भागलं a square by 2 log of mod x plus square root x square plus a square plus याला ही दोन ने भागू 7 upon 2 हा पण एक कॉन्स्टंट आहे equal to c where c equal to c1 upon 2 आणि आपल्याला हे सूत्र करायचं होतं square root x square plus a square dx is equal to x by 2 square root x square plus a square by 2 log of mod x plus square root x square plus a square plus c. हा झाला पहिला थेरम. दुसरा आहे केवळ यामध्ये प्लसच्या ठिकाणी मायनस आहे. इथेही प्लसच्या ऐवजी मायनस, इथे पण मायनस आहे आणि इथे मायनस. दोन्ही थेरम मध्ये फारसा फरक नाही, फक्त ऍडजस्टमेंटचा आहे. x स्क्वेअर नेक्स्ट थेरम x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर याला आपण बनने करून टाकू. याला इंटिग्रेशन बाय पार्ट यूज केलं. x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इथे ना हा x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx एज इट इज. x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इथे ना हा x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर जिथे जिथे प्लस आहे तिथे मायनस यूज करत चला. इथे हा मायनस, इथे पण येईल मायनस, इथे मायनस. आता इथे मायनस आहे तर वर ऍडजस्टमेंट करायची. पहिल्यांदा x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर देन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, फक्त हा बदल झाला इथे. x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर हा होईल x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर स्क्वेअर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर हा होईल इथे. आता हा मायनस a स्क्वेअर आला तर हा मायनसचा होईल प्लस. x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर त्याला बाय 1 म्हणून घ्या बाय. त्यानंतर इथे x स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आता हा मायनस ब्रॅकेटच्या बाहेर होता, मायनस हा झाला, मायनस इंटू प्लस हा मायनस. x स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर हा मायनस आहे, हा मायनस आणि हा मायनस. या आय ला इकडे ट्वाईस आहे, हा मायनस होईल, हा मायनस ए स्क्वेअर. ही जी आय ची व्हॅल्यू आपण यूज केली ही बाय इक्वेशन वन. आता दोन्ही भागू आणि आय ची व्हॅल्यू ठेवून देऊ. आय ची व्हॅल्यू किती आपल्याजवळ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर एक्स बाय टू एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय टू लॉग ऑफ मॉड x square minus a square plus c where c equal to c1 upon 2. तो आपण एक थेरम जर काळजीपूर्वक केला तर दुसरा थेरम फक्त प्लस मायनसची ऍडजस्टमेंट आहे, म्हणजे आपला अभ्यास हा कमीत कमी वेळामध्ये होऊ शकतो. तिसरा रिझल्ट आहे a square minus x square prove that a square minus x square dx equal to x by 2 square root e square minus x square plus e square by 2 sin inverse x upon a plus c. तीनही थेरमची प्रूफ करण्याची प्रोसिजर सारखीच आहे आणि तीन पैकी एक चार मार्कला जवळपास थेरम येऊ शकतो. Now let I equal to integral square root e square minus x square dx याला इक्वेशन नंबर वन घ्या आणि therefore I equal to याला आपण वन ने मल्टीप्लाय करू
a square minus x square into 1 dx. याला integration by part use केला. First function, a first function, a second. a square minus x square. 1 चे integral, 1 dx. Minus integral. Derivatives of first. Square root a square minus x square into integral 1 dx into dx. Square root a square minus x square. Once integral with respect to x in our x. Derivative kaadnar apan basic formula square root cha 1 upon square root 2 a square minus x square into a square minus x square मो composite function दाला a square ची derivative 0 minus x square ची दाला minus twice x into या वन चे integral x dx that is square root a square minus x square into x minus up to 2 cancel with integral a square minus x square minus x into x, that is minus x square. आता इथल्या एडजस्टमेंटकडे थोडं लक्ष द्यायचं. स्क्वेअर रूट a square minus x square into x. मायनस मायनस प्लस नाही करून टाकायचं, कारण आपलं मायनस x square काम आहे इथे. स्क्वेअर रूट मध्ये किती आहे? a square minus x square. याला इथे आपण लिहून टाकू a square minus x square. मायनस x square आहे पण प्लस a square जास्त झालं, लगेच आपण लिहून टाकूया ना minus a square into dx. X अधिक क्या करता है? X square root a square minus x square minus integral की नाम डर सेपरेट करा. न्यूमरेटर में देना a square minus x square minus a square upon square root a square minus x square dx. याला इंटीग्रल सेपरेट करून टाकू आपण. x square root a square minus x square याच्या खाली हाला हाच कन्सेप्ट यूज करायचा आहे. इंटीग्रल स्क्वेअर रूट a square minus x square dx minus into minus plus a square is constant take out common 1 upon square root a square minus x square into dx that is x square root a square minus x square minus equation 1 ની ની વેલ્યુ આઈ છે I plus a square when you get integral 1 upon a square minus x square is sin inverse આપણ પ્રૂફ કેલા x upon e plus c1 હા I ઇકડે ના I plus I twice I x square root a square minus x square plus a square sin inverse x upon a plus c1 दोन्ही भागून टाकू आणि i ची व्हॅल्यू घेऊ आपण. i ची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx इक्वल टू दोन्ही भागात चला x upon 2 स्क्वेअर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर upon 2 sin inverse x upon a प्लस c1 upon 2 त्याऐवजी एक क्वेश्चन ठेवून दिला आपण c इक्वल टू c1 upon 2 आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. तर अशा प्रकारे आपण हे तीन थेरम प्रूफ केले की स्क्वेअर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर स्क्वेअर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. आता जो इंटिग्रेशन जो हा पार्ट आहे हा बघा तीन फॉर्म्युल्यावरतीच पूर्णचा पूर्ण इंटिग्रेशन झाला. पहिला म्हटला होता फर्स्ट इंटीग्रल 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx इंटीग्रल 1 अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx इंटीग्रल 1 अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx पहिली पेअर ही होती. दुसरी पेअर मध्ये इंटीग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx इंटीग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx इंटीग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx दुसरी पेअर ही होती. तिसरा फॉर्म्युलाची पेअर होती इंटीग्रल
इंटीग्रल स्क्वायर रूट एक्स स्क्वायर प्लस ए स्क्वायर डी एक्स, इंटीग्रल स्क्वायर रूट एक्स स्क्वायर माइनस ए स्क्वायर डी एक्स, इंटीग्रल स्क्वायर रूट ए स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर डी एक्स, या तीन फॉर्मुल्याच्या पेयरवरतीच आपला हा पहिला जो इनडेफायनाइट इंटीग्रल आहे हा पूर्णचा पूर्ण याच्यावरती अवलंबून आहे. म्हणून तीन फॉर्मुले आहेत, तीन थेरम आहेत, तीन त्रिक नऊ थेरम आहेत. नऊ पैकी एखादा तरी थेरम पेपरमध्ये येतो, आपण सगळे नऊचे नऊ प्रूफ केले आहेत. परंतु एक्झाम्पल सोडवताना सुद्धा या फॉर्मुल्याची या फॉर्मुल्याची या फॉर्मुल्याची आपल्याला मदत घ्यावी लागते. त्यामुळे सगळ्यांचे हे फॉर्मुले पाठ असणं आवश्यक आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की इंटिग्रेशन सॉल्व करत असताना दिलेले फॉर्मुले हे अल्जेब्रिक मध्ये आहे. जर याच्याऐवजी आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक मध्ये आलं असेल, एक्सपोनेन्शियल मध्ये आलं असेल, लॉगरिथमिक मध्ये आलं असेल, तर त्याऐवजी सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची आहे. जे आपण इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन शिकलो होतो, ह्या वेगवेगळ्या मेथड या फॉर्मुल्याने आपल्याला शिकायचे आहे. ठीक आहे, तर हे सगळेच्या सगळे फॉर्म्युले पाठ करून घ्यायचे आणि नंतर त्याला सॉल्व करायचं. एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल इव्हॅल्युएट इंटिग्रल x into साइन इनवर्स x dx. आपण आधी फॉर्म्युले लिहिले असणारच, पण जर नसेल तर पुन्हा इंटिग्रल वन अपॉन स्क्वेअर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स साइन इनवर्स एक्स प्लस सी और मायनस कॉस इनवर्स एक्स प्लस सी. दुसरा कुठला आहे, वन अपॉन स्क्वेअर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स साईन वॉस एक्स प्लस सी. जसे जसे फॉर्म्युले तसं आपण त्याला क्लिअर करत चालू लिहूनच घ्या. आता आपल्याला साईन एक्सचा माहिती आहे, साईन एक्स डेरिव्हेटिव्ह स्क्वेअर रूट वन अपॉन एक्स स्क्वेअर. डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन इज द रिव्हर्स प्रोसेस टू डिफरन्शिएशन आहे. आता टॅन इनवर्स डेरिव्हेटिव्ह किती आहे, वन प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स, त्याचे इंटिग्रल टॅन इनवर्स एक्स प्लस सी किंवा मायनस कॉट इनवर्स एक्स प्लस सी. तिसरा फॉर्म्युला आहे इंटिग्रल वन अपॉन एक्स स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन डी एक्स इक्वल टू सेक इनवर्स एक्स प्लस सी. हे स्टँडर्ड फॉर्म्युले आहे, त्याला म्हणून आपण स्टँडर्ड फॉर्म्युले. तर हे तीन फॉर्म्युले पाठ करून घ्यायचे. इव्हॅल्युएट इंटिग्रल गिवन इंटिग्रल एक्स इंटू साईन इनवर्स एक्स डी एक्स, याला इंटिग्रेशन बाय पार्टने सॉल्व करू आपण. फर्स्ट फंक्शन कोणतं लागते, लेटरनुसार ऑल्जेब्रिक आणि इनवर्स फंक्शन. तर इनवर्स पहिल्यांदा लागते ऑल्जेब्रिक, नंतर मग फर्स्ट फंक्शन. इंटिग्रल ऑफ सेकंड मायनस इंटिग्रल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटीग्रल ऑफ सेकंड इंटू डी एक्स साईन इनवर्स एक्स एक्सचे इंटीग्रल येईल एक्स स्क्वेअर अपॉन टू मायनस साईन डेरिव्हेटिव्ह वन अपॉन स्क्वेअर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर, एक्सचे इंटीग्रल एक्स स्क्वेअर बाय टू डी एक्स दॅट इज एक्स स्क्वेअर बाय टू. आधी घेऊन टाकू आपण साईन इनवर्स एक्स मायनस हा वन अपॉन टू इज कॉन्स्टंट टेक ऑफ कॉमन फ्रॉम इंटिग्रल इंटिग्रल. आता थोडी ऍडजस्टमेंट पाहायचे आपले जो आहे तिथे एक्स स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स इतका शिल्लक आहे. एक्स स्क्वेअर बाय टू साईन इनवर्स एक्स मायनस वन बाय टू इंटिग्रल, खाली वन मायनस एक्स स्क्वेअर आहे
इतकंच आपल्याला वर ऍडजस्ट करायचं आहे. म्हणून एक्स स्क्वेअर प्लस आहे की नाही हा, याला मायनस करूया आपण. तर मायनस करण्यासाठी काय करू आपण, याला प्लस करून टाकू आणि याला मायनस एक्स स्क्वेअर करून टाकू. ठीक, हीच स्टेप आहे आपण पुन्हा लिहिली इथे, फक्त प्लस मायनसची ऍडजस्टमेंट केली. एक्स स्क्वेअर बाय टू साईन इनव्हर्स एक्स प्लस वन बाय टू, खाली आहे वन मायनस एक्स स्क्वेअर, त्याला म्हणतो आपण वन मायनस एक्स स्क्वेअर प्लस वन इंटू टी एक्स. जसं आपण तिसऱ्या थेरममध्ये प्रूव्ह केलं तर ते त्याप्रमाणे ऍडजस्टमेंट, एक्स स्क्वेअर बाय टू साईन इनव्हर्स एक्स प्लस वन बाय टू ब्रॅकेटमध्ये, याचा डिनॉमिनेटर सेपरेट करा आणि याला इंटिग्रल पण सेपरेट करा. इंटिग्रल वन मायनस एक्स स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर मीन्स वन मायनस एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन स्क्वेअर रूट डी एक्स, इंटिग्रल पण सेपरेट केलं, प्लस इंटिग्रल वन अपॉन स्क्वेअर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. ठीक आहे, एक्स स्क्वेअर बाय टू साईन इनव्हर्स एक्स प्लस वन बाय टू. आता हा फॉर्म्युला आपला स्क्वेअर रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. किती असते मग सांगा, एक्स बाय टू स्क्वेअर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे वन आहे, वन बाय टू साईन इनव्हर्स एक्स अपॉन ए. ठीक, हे झालं पहिल्याचं इंटिग्रल, प्लस इंटिग्रल वन अपॉन स्क्वेअर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे येणार साईन इनव्हर्स एक्स, साईन इनव्हर्स एक्स इथे एक्स अपॉन वन. ठीक आहे, ए म्हणजे वन आहे, साईन इनव्हर्स एक्स प्लस सी, आणि याला क्लिअर करून घ्या. एक्स स्क्वेअर बाय टू साईन इनव्हर्स एक्स वन बाय टू ने घेऊन टाकलं आपल्याला तर येईल हा एक्स बाय फोर स्क्वेअर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर प्लस वन बाय टू इंटू वन बाय टू, वन बाय फोर साईन इनव्हर्स एक्स बाय फोर प्लस साईन इनव्हर्स एक्स प्लस सी. तर याप्रमाणे याला सॉल्व करायचं. नेक्स्ट एक्झाम्पल, इव्हॅल्युएट इंटिग्रल एक्स स्क्वेअर कॉस इनव्हर्स एक्स. एक्झाम्पल, इव्हॅल्युएट इंटिग्रल एक्स स्क्वेअर कॉस इनव्हर्स एक्स डी एक्स. सोल्यूशन, गिवन इंटीग्रल इज एक्स स्क्वेअर कॉस इनव्हर्स एक्स डी एक्स, फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन. तुम्ही याला होमोसाठी होमो, इंटीग्रल एक्स कॉस इनव्हर्स एक्सला सोडवून पाहिजे. सेम प्रॉब्लेम येईल, फक्त थोडंसं प्लस मायनस त्याचे आन्सर होणार. साईन सिक्सटी डिवाइड बाय मायनस वन अपॉन स्क्वेअर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर, तर ती ऍडजस्टमेंट पाहिजे. फर्स्ट फंक्शन कॉस इनव्हर्स एक्स, इंटिग्रल ऑफ सेकंड मायनस इंटिग्रल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, इंटिग्रल ऑफ सेकंड इंटू डी एक्स. याला क्लिअर करा, कॉस इनव्हर्स एक्स एक्स स्क्वेअरचा इंटिग्रल, एक्स क्यूब बाय थ्री डी एक्स, कॉस इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह मायनस वन अपॉन स्क्वेअर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचा इंटिग्रल एक्स क्यूब अपॉन थ्री इंटू डी एक्स. ठीक, कॉस इनव्हर्स एक्स एक्स क्यूब अपॉन थ्री अपॉन आधी लिहू
cos inverse x minus. आता इथे adjustment आहे, 1 upon 3 is constant, take out common from the integral. Integral. आता हा minus 1 into x cube म्हणजे minus x cube आहे. Upon square root 1 minus x square dx. आता इथली जी adjustment आहे, इथे careful लक्ष द्यायचं आहे. cos inverse x minus 1 by 3 integral. x square आहे, त्याला आपण x इंटू मायनस एक्स स्क्वेअर लिहून टाकू, काय फरक पडेल का? एक्स इंटू मायनस एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब स्क्वेअर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. या स्टेपकडे केलं लक्ष ठेवायचं आहे. एक्स क्यूब अपॉन थ्री कॉस इनवर्स एक्स मायनस वन बाय थ्री इंटीग्रल स्क्वेअर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर आहे. आता याला लिहित असताना आपण केअरफुली एक्स इंटू ह्या ब्रॅकेटमध्ये वन मायनस एक्स स्क्वेअर लिहून टाकू. असं लिहित असताना जास्त किती होऊन राहिला पण आपण या मायनस एक्स स्क्वेअरला ऍडजस्टमेंट करून राहिलो वन मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे आपण ब्रॅकेट लिहून राहिलो वन मायनस एक्स स्क्वेअर प्लस वन. जसा लगेच आपल्याला काय लिहावं लागेल, मायनस वन लिहावं लागेल इंटू डी एक्स. एक्स क्यूब अपॉन थ्री कॉस इनवर्स एक्स मायनस वन बाय थ्री इंटीग्रल. या एक्स ने याला गुणून घेऊ आपण इथे एक्स इंटू वन मायनस एक्स स्क्वेअर. किंवा तुम्ही थोडं लक्ष जर दिलं तर या मायनस वनच्या ठिकाणी एक्स लिहून टाका, म्हणजे आपलं काम अधिक सोपं होते. या ब्रॅकेटला एक्सने जर गुणलं तर एक्स इंटू वन एक्स होईल, मायनस एक्स क्यूब होईल आणि आपणच पाहिजे मायनस वन प्लस वन. तर हा प्लस वन मायनस वन कॅन्सल होऊन गेलो, ठीक आहे. अपॉन मायनस या एक्स ने याला कोणता काम दिला, मायनस एक्स अपॉन स्क्वेअर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. या एक्स ने पूर्ण ब्रॅकेटला करून टाकला आपण. एक्स क्यूब अपॉन थ्री कॉस इनवर्स एक्स मायनस वन बाय थ्री. इथून आपण डिनॉमिनेटर सेपरेट करूया इंटीग्रल. डिनॉमिनेटर सेपरेट केला तर डिनॉमिनेटर सेपरेट केला आपण इथे एक्स इंटू स्क्वेअर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर, ठीक. इथे मायनस एक्स अपॉन स्क्वेअर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. दोन्हीला आपण इंटिग्रल सेपरेट करून टाकू. एक्स क्यूब बाय थ्री कॉस इनवर्स एक्स मायनस 1 बाय 3 ब्रॅकेट मध्ये इंटिग्रल एक्स स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस इंटिग्रल एक्स अपॉन स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. आता आपण सबस्टिट्यूट ठेवून इथे पुट 1 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू टी इन सेकंड and third integral. It is written as minus twice x dx equal to dt. आपल्या जो x dx h dx दोन्ही मध्ये आहे तर x dx equal to minus dt upon 2 required integral become required integral becomes
which is not x cube upon 3 square root, so cos inverse x. माइनस वन बाय थ्री ब्रैकेट बाहर है इतने पर हा एक्स इंटू डी एक्स माइनस डी टी बाय टू वाला इंटीग्रल माइनस डी टी अपॉन टू इंटू या स्क्वेर रूट एक वैल्यू स्क्वेर रूट मधे टी नंतर माइनस एक्स डी एक्स ची वैल्यू माइनस डी टी अपॉन टू इंटीग्रल इंटू वन अपॉन वन माइनस एक्स स्क्वेर ची वैल्यू स्क्वेर रूट टी याला सॉल्व करून घ्या एक्स क्यूब अपॉन थ्री कॉस इनवर्स एक्स माइनस वन आता याला आपण सेपरेट पण करू टाकू माइनस इंटू माइनस इंटू प्लस प्लस ठीक है हा वन बाय थ्री इंटू हा वन बाय टू बाहेर घेतला तर वन बाय सिक्स टीला पॉवर वन बाय टू आहे म्हणजे थ्री पॉवर फॉर्म्युला वन बाय टू प्लस वन थ्री बाय टू अपॉन थ्री बाय टू माइनस इंटू माइनस प्लस प्लस इंटू माइनस हा वेळा माइनस ठीक त्यानंतर हा वन बाय थ्री इंटू हा टू दॅट इज वन बाय सिक्स इंटीग्रल वन अपॉन स्क्वेअर रूट टी चे इंटीग्रल आपण बरेचदा काढलाय की टी रेस्ट पॉवर मायनस वन बाय टू तर किती ते टू स्क्वेअर रूट टी इतकं ते आणि सगळे इंटीग्रल निघाले म्हणून प्लस नॉट डॉट इंटिग्रेशन इथे दोन चा भाग घेऊन टाका एक्स क्यूब बाय थ्री कॉस इनवर्स एक्स इथे तीनचा भाग केला थ्री इंटू थ्री होईल वन प्लस वन अपॉन नाईन टीची व्हॅल्यू ठेवा टीची व्हॅल्यू यूज केली आपण वन मायनस एक्स स्क्वेअर रेस्ट टू पॉवर थ्री बाय टू मायनस दोनचा भाग जाईल वन बाय थ्री स्क्वेअर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी इज इक्वल टू आंसर